नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय एक महत्त्वाची अनाउन्समेंट झालेली आहे. तर महाराष्ट्र GDS रिझल्ट कधी लागल्याची तुम्ही वाट बघत आहात, तर त्याच्या रिझल्ट संदर्भात काही अपडेट आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही वेगवेगळ्या स्टेटमध्ये GDSच्या पोस्ट निघाल्या होत्या, त्याच्यामधील UP GDSचा रिझल्ट आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. म्हणजेच UP या राज्याचा GDSचा रिझल्ट आयोगाकडनं डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा निकाल कधी लागणार, महाराष्ट्र GDSचा निकाल कधी लागणार, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायची आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. त्यात मग आता आयोगाच्या वेबसाईट जाऊन आपण माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाच्या वेबसाईट आल्यावर इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन एंगेजमेंट ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता इथे तर वेगवेगळ्या स्टेटचे इथं फॉर्म भरलेले, त्याचे रिझल्ट अंडर प्रोसेस, रिझल्ट डिक्लेअर झालेल्याचे इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट डिक्लेअरमध्ये बघू शकता उत्तर प्रदेशचा रिझल्ट इथे डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थाने आता उत्तर प्रदेशचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र GDSचा रिझल्ट पण हे लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला UP GDSचा तुम्हाला जर कट ऑफ बघायचा असेल, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे ते PDF सायकलमधून माहिती घेऊन तुम्ही तिथे तुमचा कट ऑफ बघू शकता की UPमध्ये कट ऑफ किती गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर महाराष्ट्र रिझल्ट संदर्भात बोलायचं झालं, महाराष्ट्र रिझल्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीच्या मंथ एंडपर्यंत, म्हणजेच जानेवारी 31 हा महाराष्ट्र GDSचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. आयोगाकडून तसं कन्फर्मेशन अजून कोणत्याही गोष्टी दिलेल्या नाही आहे, परंतु ज्याप्रमाणे आयोग आता वर्क करत आहे त्या अनुषंगाने आपण इथे प्रेडिक्ट करू शकतो की जानेवारी 30 किंवा जानेवारी 31 महाराष्ट्र GDSचा रिझल्ट ही लागण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, काय, तुम्ही वारंवार त्यांना फोन करायचा आहे, वारंवार तुम्ही इतर माहिती त्यांच्याकडनं घ्यायची आहे, तुम्ही त्यांना RTI करायचं आहे, त्यांच्याकडनं रिझल्ट कधी लागणार या संदर्भात माहिती वारंवार घेत राहायचं आहे. जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त कॉल करा, त्यांना RTI करा, त्यांना ट्विटरवरती ट्विट करा, जेणेकरून ते तुमचा रिझल्ट लवकरात लवकर लावतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी फक्त ही माहिती या व्हिडिओमध्ये होती. तर तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने तुम्ही बाकीच्या पुढील कार्यासाठी तयार राहायचं आहे. चला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक्झाम गुरु चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.